म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा संविधानात आला आणि फुले आंबे फुले आणि शाहूंचा आदर्श मानत तो संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंद केला. मग या तिघांचं नाव घेतलं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यासारखं आहे. पण हे समजायला अक्कल लागतं ना. ते मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काही चालतं. ह्याची नक्कल कर, त्याची नक्कल कर, जरा पुस्तकं वाचा. हा अश्विनी ताई कांबळे जे आहेत त्यांचा जिद्दी स्वभाव मला इथे घेऊन आलाय. मी ताई खरं सांगितलं, मी त्यांना ओळखतही नव्हते. त्यांनी कोणाचा रेफरन्सही आणला नव्हता की मी मला ओळखते, मी त्याला ओळखते, किंवा मला वर्ण कोणाचा पुढे झाला नव्हता. त्या माझ्याकडे दोन चार वेळा आला आणि शेवटचा आला तरी विचारलं साहेब येणार ना नक्की. मी म्हणलं जा तुम्ही एकदम शब्द दिला तर पलटवत नाही. आणि या जयंतीला मी आलो. तिथे आमचे मित्र अजित गोमाने आहेत, इम्रान शेख आहेत, चंद्रकांत वाळवे आहेत, सौ कोमल सालुंके आहेत, निलकंठ आव्हाड आहेत, पांडुरंग तुर्वे, सुशील कुमार बेंद्रे, संकेत बोरसे, संतोष वाळके, मधुकर मधु तांबडे सर आलो. म्हणजे काय आता लोकसत्तेची गाडी हवेवर जाते. आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी भगिनींना गेले दोन चार दिवस महाराष्ट्राचं वातावरण ढगळून निघाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाराष्ट्रातला एक विद्वान माणूस पवार साहेबांबद्दल बोलताना म्हणाला की ते शिवाजी महाराजांचं कधी नावच घेत नाही, ते कायम शाहू फुले आंबेडकर म्हणत असत, फुले शाहू आंबेडकर म्हणत असत. ज्यांना शिवाजी महाराज घराघरात पुरंदरेंनी पोहोचले असं वाटत असत त्यांना शाहू फुले आंबेडकर काय समजणार. म्हणजे कुठलंही साधन, साधन इन द सेन्स हिस्टॉरिकल रेफरन्सेस हातात नसताना महात्मा फुलेंनी रायगडावरती जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, तिच्यावरचा पाळा पाचोळा साफ केला, ती जगाला पहिल्यांदा वाट शिवाजी महाराजांच्या समाधीची दाखवली, ती महात्मा फुलेंनी दाखवली. आणि म्हणूनच म्हणे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. ताऱ्याला स्वयंप्रकाशित होण्यासाठी काजव्याची गरज नसते. आणि फुलेंनी जे कार्य केलं त्याचा प्रभाव, त्याचा आदर्श हे शिवाजी महाराज होते का? सतीप्रथेची व्यवस्था जेव्हा समाजात होती, ती मानली जात होती, त्याच काळामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या आईला सतीचा अवधी दिली नव्हती. ते कर्मकांडाच्या प्रथम कायम विरोधात असायचे. त्यामुळे फुलेंची जी भूमिका होती ती शिवाजी महाराजांच्याकडनंच प्रेरित होती. त्यामुळे ते शिवाजी महाराजांचे वारसदार होते. शाहू महाराज तर त्यांचे खऱ्या अर्थाने रक्ताचे वारसदार होते. आणि मी या दोघांना आदर्श मानतो आणि संविधान लिहितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा संविधानात आला आणि फुले आंबे फुले आणि शाहूंचा आदर्श मानत तो संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंद केला. मग या तिघांचं नाव घेतलं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यासारखं आहे. पण हे समजायला अक्कल लागतं ना.
ते मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काही चालतं, ह्याची नक्कल कर त्याची नक्कल कर, जरा पुस्तकं वाचा, जरा इतिहास वाचा, फुलेंचं समाजातलं योगदान तुम्हाला कळणार नाही. फुले त्या काळात होते जगात काल मार्क्स होता. आणि माझं असं म्हणणं आहे मधू गांधी सर की काल मार्क्स जेवढं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे महात्मा फुलेंचं तत्वज्ञान. कारण इथला समाज हा कायम पिडलेला होता, विखुरलेला होता, त्याला कधीच एक केलं नव्हतं. या समाजावरती मनुस्मृतीचा एवढा प्रभाव होता. खरं तर मला आनंद होतो आजकाल आंबेडकरी चळवळीतल्या बायका खूप ऍक्टिव्ह आहेत, पुरुष नेते बरे आहेत. मी कालही चोपड्याला गेलो होतो, मला कमीत कमी 2000 बायका खाली बसलेल्या दिसल्या, प्रचंड आनंद. त्याचा कुठल्या जाती धर्माची बाई असावी पण तिने आपल्या घरात 2 तो फोटो लावूनच ठेवावेत, एक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे दोघं नसते तर आजही तुम्हाला तुमच्या किचन मधलं काय म्हणतात त्याला स्वयंपाकघरात भारत आलं नसतं. ह्याची व्यवस्था त्या दोघांनी केली. म्हणजे ज्या काळात शिक्षण हे त्या विशिष्ट जातीच्या हातात होत त्यांच्या हातात त्या काढून डॉक्टर बाबा डॉक्टर महात्मा फुलेंनी त्याचा दरवाजा संपूर्ण समाजाला उभा केला. त्याच्यासाठी त्यांना शिंगोटेही खावे लागते, दगडही मारण्यात आली त्यांच्यावरती, त्यांच्यावरती मोठा हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा कटही रचना झाला. पण त्यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं आणि नंतर मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करून पहिली मुलींसाठी पाठशाळा झाली. ही भारताच्या इतिहासात मिळालेली पहिली कला. हे आपल्या शिवचरित्रकार ब्रह्म पुरंदर यांनी लिहिलं आहे की दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते. आणि त्या काळी जेव्हा त्यांना काही माहिती नव्हतं, महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिला 108 ओळींचा आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख केलाय की तलावात असलेल्या माणसाला पोहायला शिकवावं लागत नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनात सर्वात मोठा प्रभाव जर कोणाचा होता तर त्यांच्या आईचा होता, जिचं नाव जिजाऊ आहे. त्या दादोजी कोंडदेवचा संबंध आम्हाला काय येतो माहिती, व्यवस्थित ते शिवचरित्र वाचा. ब्रह्मपुरंदर म्हणतात एका शांत दुपारच्या क्षणी विवंचनेत असलेले दादोजी कोंडदेव दादोजी हे आऊसाहेबांबरोबर सागरगुटे खेळून बसले. आमच्या आईसाहेबांना दुसरं काय काम नव्हतं, त्यांच्यावर सागरगुटे खेळ ना. हा ते काढायचंय, बरोबर आहे तुमचं म्हणणं, थँक्यू. बिल्डिंग मधनंही असे आवाज येतात तो जरा बरं वाटतो कारण तेही पुण्यात. हा वाद त्याच्यावर नाही आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेंनी जगण्याचं मूल्य समजवलं. ओबीसींना पहिल्यांदा आरक्षण मिळावं ह्या जगामध्ये पहिली मागणी कोणी केली? महात्मा फुलेंनी केली. एका ब्राह्मणाचा मुलगा दत्तक घेतला, त्यांना ब्राह्मण गोष्टी समजले जातात. एका ब्राह्मणाचा मुलगा दत्तक घेतला एका विधवेचा, नाव यशवंत, त्याला ज्या घरात ठेवला त्याला डॉक्टर बनवलं आणि आपल्या नात्यातल्या पोरीशी त्याचं लग्न लावून दिलं. हे महात्मा प्रचंड पैसा होता, प्रचंड पैसा.
खडकवासला धरण कोणी बांधलं? महात्मा तुले. हा साताऱ्याचा बोगदा कोणी केला? महात्मा तुले. मोठे कंत्राटदार होते, पण मिळालेल्या पैशाचा ऐशाराम न करता मोठे मोठे राजवाडे न बांधता त्यांनी सगळा पैसा समाज परिवर्तनात वापरला. ज्या काळात महर्षी झोंडो केशव कर्वे यांनी मराठ्यांच्या मुलामुलींना शिक्षण नाकारलं, त्याच काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्व समाजासाठी आपल्या शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. कधी कधी सत्य कटू असतं तर सांगावं लागतं. समाजाचे डोळे उघडण्यासाठी थोडासा कडूपणा घ्यावा लागतो, कोणीतरी घ्यायलाच हवं. शाहू महाराजांनी पहिल्यांदा या देशात आरक्षण आणलं, म्हणजे व्यवस्था समजलेला पहिला माणूस जर महात्मा फुले होते तर दुसरा माणूस शाहू होता. मी अरे तुले बोलतो कारण मी आपली आईला ए म्हणतो, ही आई कारण ती इथे असते. मी तुकारामाला ए तुकाराम म्हणतो कारण तू इथे असतो. मी ज्ञानेश्वर माऊलीला ए म्हणतो कारण तू इथे असतो. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांविषयी बोलताना नेहमी माझ्या तुंड्यातनं अचानकपणाने आले तुला होते, कारण काय इतकं प्रेम माया आपुलकी मला आणि ह्यांचं लगेच सुरू होतं. हे जितेंद्र आव्हाड आले तुम्ही करतात आहू जाऊ करायला पाहिजे, काही गरज नाही. ज्यावेळेस महात्मा फुलेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातल्या इथल्या शोषितांचा कष्टकऱ्यांचा आवाज पुस्तकात उतरवला, त्याला साहित्यात आणलं, ग्रंथ संप्रदाय निर्माण केला, तेव्हा पुण्यातल्या व्याकरणतज्ञ चिपळूणकरांनी म्हटलं होतं हिंसा व्याकरणात किती चुका आहेत, तेव्हा त्याला महात्मा फुलेंनी उत्तर दिलं होतं माझं अंतकरण बघा माझं व्याकरण बघू नका. आणि त्यांची ग्रंथ संप्रदाय मुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड हे त्यातनं काय दिसत? तर इथल्या शोषितांना कष्टकऱ्यांना होणारा त्रास आणि त्याच्यात त्यांना कसं बाहेर काढलं पाहिजे, लोकांनी का शिकलं पाहिजे हे सगळं त्यांनी आपल्या माध्यमातून समाजाला सांगून ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1891 जन्म, त्याआधी महात्मा फुलेंनी आपलं कार्य पुढे नेलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा सुवर्ण काळ हे जेव्हा ते BIT चाळीत व्हायचे तेव्हा सुरू झालं. ज्या चाळीत त्यांना भेटायला स्वतः शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड गेले, त्यांचं घर बघून आले होते. दोन चाळीतल्या कुलाच्या समोरासमोर होते. मला इतकं कौतुक वाटलं की ह्या चाळीच्या मध्ये भीमाई रमाई दोघींनी चुलीवरती भाकऱ्या थापल्या असतील, ह्याच चुलीवरती चहा करून त्यांनी सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांना दिले असतील. त्याच शाहू महाराजांनी सयाजीराव गायकवाड यांनी त्यांची विद्वत्ता बघून त्यांच्या शिक्षणाचा खांद्यावर उचलला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पोचवलं, संविधान लिहून ऋणमुक्त केलं. शाहू महाराजांनाही किती दूरदृष्टीचा माणूस होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शोधायला ते टळवळे आले आणि भेटून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मला आठवत मला तारीख नाही आठवत मुली काय तुम्हाला आठवत असेल ते सांगा, तिथे केलेल्या एका भाषण मला एक्झॅक्ट तारीख मी आज विसरलं. ते म्हणाले होते पहिली जेव्हा त्यांनी सभा घेतली की आज महाराष्ट्र देशातल्या शोषितांना पहिल्यांदा नेता मिळाला हा तुमचा नेता आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बोलत कुठलं माणगाव परिषद 1920. माझ्या भाषणात मी नेहमी सांगतो की एवढा बहुआयामी माणूस हा जगात दुसरा नाही. म्हणजे त्यांच्या पदव्या बघितलं की आपल्याला घाबरलं.
आता बी ए एम एड केलं म्हणजे आपण स्वतःला खूप विद्वान समजायला लागतो. आजही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश सहसा मिळत नाही, हार्वर्ड मध्ये प्रवेश सहसा मिळत नाही. आजही जगामध्ये हे दोन कॉलेजेस, या दोन विद्यापीठ हे जगाचे मुख्य विद्यापीठ मानले जातात. आणि हार्वर्डनी तर आपल्या विद्यापीठामध्ये लिहून ठेवलंय की आमच्या इथे आलेला सर्वात हुशार विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी सगळ्या पदवी, त्यांनी पुस्तकं लिहिताना इथले सर्व धर्मग्रंथ वाचलेले होते. त्यांचं पुस्तक अॅनिहिलेशन ऑफ क्राइस्ट, ह्याच्यात त्यांनी धर्म आणि जात चिकित्सा केली आहे. म्हणजे ही वॉज अ अँथ्रोपोलॉजिस्ट. ते जात चिकित्सा करत असताना म्हणायचे अस्पृश्यतेची निर्मित निर्माण हा जात व्यवस्थेत झालाय. जात व्यवस्थेचा निर्माण हा वर्ण वंशस्ववादात झालाय. आणि वर्ण वंशस्ववादाचा धर्म जन्म हा धर्म संसदेत झाला. आणि मला वाटतं त्याच्यातनंच त्यांच्या अमनातली आग भडकत गेली. जागोजागी होणार अन्याय ते बघायचे. त्याने ऐन दिशेत तीन पेपर लागले. मुकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता, बरोबर आहे का माझं? आणि ते चाळीतलं काढले. त्या चाळीतलंच ते वैसरायला भेटायला गेले गोलमेज परिषदेला. आणि पहिल्यांदा भारतातल्या शोषितांचं म्हणणं काय आहे, इथे उत्कृष्टता काय आणि ह्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, या मागण्या त्यांनी गोलमेज परिषदात पहिल्यांदा पूर्ण जगाला समजतील असं समजून सांगितलं. तोपर्यंत कोणी गेलं नव्हतं तुमच्या माझ्या समस्या घेऊन. त्यांचे गांधीजींबरोबर मतभेद होते, कधी टोकाचे असायचे तर कधी समझोत्याचे असायचे, पण दोघेही एकमेकांच्या विचाराचा सन्मान करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लोकशाहीचं वर्णन करायचे तेव्हा ते नेहमी म्हणायचे वी ॲग्री टू डिसॲग्री. म्हणजे तुमच्या माझे आपल्याला विचार पटणार नाही, तर तुमचा सन्मान करणं हे माझं काम आहे, त्यालाच लोकशाही म्हणतात. आजकाल तर फक्त द्वेषभावना असते, विचार नसतातच. म्हणजे समोरच्याचे विचार संपवायचे नाही, समोरच्याला संपव. आणि याची सुरुवात मथुराम गोडसेने भारतात केली. हा पहिला अतिरेकी होता ज्यांनी महात्मा गांधींना गोळा मारून पहिल्यांदा इथल्या अतिरेकी विचारांना खतपाणी घातलं. आजही मथुरामाची किल्ल्यावर जिवंत आहे, ती दिसते ना बोलताना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलताना जगातला पहिला सामाजिक ज्ञान असलेला राजा असं केलंय. ते बदलापूरला झालेल्या तिसऱ्या शिवाजी महोत्सव, शिवाजी उत्सवात, शिवजन्मोत्सवात त्याचं अध्यक्षस्थान त्यांनी घेतलं होतं. आणि बदलापूरला सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. बदलापूर हे नाव कशावर नाही, तिथे घोड्याचा मोठा व्यापार व्हायचा आणि घोडे बदलले जायचे, त्याला बदलापूर म्हणतात. तिथेही महाराजांचा संबंध होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम शिवाजी महाराजांचा सन्मान केला. 1925 ते 1927 मध्ये त्यांनी पूर्ण भारताला दिशा देण्याचं काम केलं. पहिल्यांदा त्यांनी महाडच्या चौदार तळ्यावर प्रवेश केला. ते चौदार तळ्यावर जाणार होते त्याच्या आदल्या रात्री त्यांना मारायचा पूर्ण कट महाडच्या परिसरात रचला गेला. असं नाहीये की दलितच या चौदळीत होते, शोषितच या चौदळीत होते, ह्याच्यात काही सवर्णही नाही. ज्यांच्या घरात ते उतरलेले होते ते एक मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. सुरभानाना चिटणीस, चित्रे,
जेव्हा घरावर हल्ला झाला तेव्हा सुरबाजनाना चिटणीस आणि त्यांची बायको दोघेही दोन बंदुका घेऊन उभे राहिले की आमच्या घरात प्रवेश करायचा असेल तर पहिल्यांदा आमच्याशी लढावं लागेल आणि मग तुम्हाला आत जाता येईल. तोपर्यंत जमाव झाला जमा झाला आणि यांना गपचूप मागे फिरावं लागलं. आणि मग दुसऱ्या दिवशी महाडचं सत्याग्रह झाला, महाडचं पाण्याचं आंदोलन झालं आणि पहिल्यांदा पाणी तुम्हाला मला सगळ्यांना उघडलं. आजकाल आपण सगळं विसरतो, आपल्याला आडनावं सांगायची पण लाज वाटते, जातो सोडाच. सगळ्यांना आडनावं पुढे पाटील असं मस्त वाटत. आपली जात काय आपण शिव डॉक्टर आंबेडकरांनीच लिहिलंय, जो समाज आपली जात इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास लिहू शकत नाही. तुम्ही जोपर्यंत तुमच्या अंतंजोबाशी आजोबाशी या समाजात काय झालं हे कळत नाही तोपर्यंत तुमच्यात वैचारिक प्रगल्भताच होऊ शकत नाही. माझा बाप हा 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला, 22 वर्ष म्हणजे बालपणापासून, म्हणजे एखादा वर्ष झाल्यानंतर ते कॉलेजला जाईपर्यंत ते रेल्वे स्टेशनवरच झोपले. आमच्या गावातले आमच्या समाजातले पहिले 5 ग्रॅज्युएट होते त्याच्यातले माझी एक मुलगी. आता त्यांच्या तोंडात म्हणून सगळं ऐकलं ना की आमच्या आजोबा हमाली करायला आले, घरच नव्हतं, त्यामुळे तो इतिहास मला अजून प्रेरणा देत असतो, लढण्याची प्रेरणा देत असतो. आणि म्हणून इथल्या 12 भरुतेदारांना थोडासा सांगावं, काहीतरी बोलावं, त्यांचे डोळे उघडे करावेत म्हणून आम्ही लढत असतो. आज ओबीसीचं रिझल्ट आरक्षण जात ना, ओबीसीला खंत नक्की काय मिळालं आरक्षण हे कळतं तुम्हाला? कित्येक ओबीसी मधली पोरं तहसीलदारावरनं बाप डेप्युटी कलेक्टर झाली, डेप्युटी कलेक्टरनं कलेक्टर पर्यंत पोहोचली. उद्या आरक्षण गेलं ना तर मग समजेल स्पर्धा काय असते. हे कसं आहे, आम्ही आमचा पूर्व इतिहास विसरलेलो आहोत. आम्ही आता स्वतःला ओबीसी म्हणजे माझ्यासकट विद्वत्ता आपलीच आहे म्हणून ते समाजात एका व्यवस्थेच्या बरोबर आम्ही आहोत असं समजायला लागले. अरे ही व्यवस्था तुमच्यासाठी नाही आहे, ही व्यवस्था आज ना उद्या तुम्हाला अशी दाबून टाकेल की तुम्ही परत कधीच वरती येऊ शकणार. बाबासाहेबांचं किती मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये, 43 तुमचे 41 तुमचे 42 ही 3 कलम ओबीसी इतर मागास होती, एससी आणि एसटी साठी होती. पण बाबासाहेबांच्या मनात कायमची खंत होती की मी ओबीसींना आरक्षण देऊ शकलो नाही. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की बाबासाहेबांच्या विचारांनी जर नेहरूंनी ओबीसींना आरक्षण दिलं असतं तर बाबासाहेब या देशाचे अनभिषिक्त सम्राट झाले. कारण त्यापासून आजपर्यंत ओबीसींची संख्या कधीही 50% खाली गेलेली नाही. म्हणजे इंडला 50% ओबीसी, 18% आदिवासी हे सगळे एकत्र केले असते तर इथला 75% जनसमुदाय, इथलं पॉप्युलेशन, इथलं काय म्हणतात त्याला, पॉप्युलेशनला काय म्हणतात, लोकसंख्या बाबासाहेबांकडून गेली असते. आणि म्हणून तिथे त्या कलमान्वये कमिटी अपॉइंट केली, ती कमिटी अपॉइंट करता 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 इतके पुढे गेली की शेवटी बीपी मंडळ हे जे बिहारमधून आले होते त्यांना ओबीसीचं अध्यक्ष करण्यात आलं समितीचं. आणि त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंग असताना तो अहवाल दिला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी पहिल्यांदा तो अहवाल लागू केला. हा अहवाल पहिल्यांदा इथे लागू करणारा माणूस माननीय शरद पवार. राजकारणामध्ये इथल्या शोषित समाजाने आलं पाहिजे, त्यांना पद प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणताना त्यांना राजकीय शक्ती दिली पाहिजे या विचारांनी हे केलं गेलं. हा मंडळ आयोग नसता तो कोळी माळी साळी आगरी
कधी झाले असते काय? महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, सत्ता ही एका समाजाच्या हातात होती. ती समाज समाजाच्या सर्व स्तरावर गेली पाहिजे हा विचार मंडळ आयोगात नको आला. आज जे ओबीसी बद्दल भयंकर कणवाळा आणून बोलत असतात, जेव्हा मंडळ आयोग लागू झाला त्याच दरम्यान रामरथाची यात्रा निघाली. मंडळ आयोगाच्या पहिल्या आंदोलनामध्ये, विरोधातल्या आंदोलनामध्ये एबीव्हीपीच्या एका गोस्वामी नावाच्या ओबीसीनी स्वतःला जाळून घेतलं आणि या ओबीसींना आरक्षण मिळू नये याशी या दिवशी त्याच्या बाजूने म्हणे तू मिळता कामा नाही, हे एकवता कामा नाही, हे पुढे जाता कामा नाही म्हणून रामरथ यात्रा काढली आणि मंडळ विरुद्ध कमंडलची लढाई सुरू झाली. आणि आज तेच पुरवून सांगत हे मिळाली पाहिजे, मिळाली पाहिजे. अरे जेव्हा ओबीसीला आरक्षण देण्याची वेळ आली आणि महाराष्ट्र सरकारने इम्पेरिकल डाटा जो तुमच्याकडे आहे, म्हणजे पॉप्युलेशन मध्ये मागासलेल्यापणा कुठल्या जातीत आहे ज्याला इम्पेरिकल डाटा म्हणतात, तो तुमच्याकडे आहे, केंद्र सरकारला त्यांनी सांगितलं सेन्सस मधलं तो आम्हाला द्या, तर केंद्र सरकारने सांगितलं नाही हा डाटा चुकीचा आहे. त्याच केंद्र सरकारने 2016 साली झालेल्या संसदेच्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की हा डाटा हा 97% परफेक्ट आहे. हे मी नाही म्हणत, हे लोकसभेमधली सगळी निवेदनं सांगतात. पण सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा इम्पेरिकल डाटा द्यायची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने सरळ नाकारली. मग केंद्र सरकारने इंटरव्ह्यू केलं का, तर मध्य प्रदेश सरकारमध्ये ओबीसीची अडचण झाली. म्हणजे फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे आपला जो फेडरल स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशन ने, की राज्य आणि केंद्र सरकार यांचे अधिकार वेगवेगळे केले गेले, मला आज स्पष्टपणाने सांगावं असं वाटतं की हे सगळं फेडरल स्ट्रक्चर कोसळताना दिसत. हे फेडरल स्ट्रक्चर बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये का आणलं आपल्याला स्वतःला दिसत की आपण किती विविध भाषिक आहोत, विविध प्रकारच्या प्रथा मानतो. म्हणजे पुण्याची भाषा नाशकात नसते, नाशकातली भाषा धुळ्यात नसते, धुळ्यातली भाषा कोल्हापुरात नसते, कोल्हापुरातली भाषा अमरावतीत नसते, अमरावतीतली भाषा नागपुरात नसते. इतकी विविधता फक्त महाराष्ट्रात आहे, तर संपूर्ण देशभरात किती विविधता असेल. ती विविधता ओळखून पहिल्यांदा 2389 सदस्यांची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली निर्माण झाली. नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ती संख्या कमी होऊन ती 289 का 287 वर आली आणि त्याच्यातनं 7 सदस्यांना ड्राफ्टिंग कमिटीवर नेलं. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे कॉन्स्टिट्युशन ड्राफ्ट करा. कॉन्स्टिट्युशन कमिटीने चर्चा करून वगैरे एक असं साधारण हे तयार केलं होतं, पण त्याला ड्राफ्ट करण्याची मोठी प्रक्रिया होती. लोक विचारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने कॉन्स्टिट्युशन लिहिलं का, त्याच्या टी टी कृष्णमाचारी यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर केलेल्या भाषणात सांगितलंय की या 7 सदस्यांपैकी 6 सदस्य हे कधी समितीच्या मीटिंगला आलेच नाहीत. त्याच्यातले 2 तर मृत्युमुखी पडले होते, 2 अमेरिकेत होते आणि जे इथे होते ते फिरकले सुद्धा नव्हते. त्याच्यामुळे संविधान लिहिण्याची सर्व जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या एकट्याच्या खांद्यावर घेतली, ती पेरून दाखवली आणि ते पूर्ण करून भारताला संविधान दिलं जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी मी ऍक्सेप्ट केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते आपण देशाला दिलं, जो आपण गणतंत्र दिवस म्हणतो ना, रिपब्लिकन डे, रिपब्लिक डे, तो दिवस. संविधानाने तुम्हाला काय दिलं? संविधानाने पहिली गोष्ट केली ती म्हणजे इथे संतान, इथल्या व्यवस्थेमध्ये जे डिस्क्रिमिनेशन होत, जे विषमता होती ती दूर करून टाकली.
इथल्या फंडामेंटल राईट्स आणले, राईट टू एक्सप्रेस, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. त्यांच्या स्वातंत्र्याच्या आधी जे जे व्यक्त होत होते त्यांचा त्यांचा हळूच खात्मा केला. ते ब्रिटिश करत नसत, पण त्यांचा एका ज्या समाजावरती व्यवस्थित पकडा होता ते कधी लोकांना न्याय देण्याच्या बाजूनेच नसायचे. पहिल्यांदा या देशामध्ये, पहिल्यांदा आपल्या देशामध्ये राजे राजवाडे दूर झाले आणि कायद्याचं राष्ट्र लागू झालं ते बाबासाहेब. हे विखुरलेलं राष्ट्र होतं, 350 राजे राजवाडे होते, त्यांना बाउंड्रीज आल्या. बाउंड्रीज या खूप महत्वाचे असते. आज भाषा बघा, अरुणाचल मधली भाषा बघा, सिक्कीम मधली भाषा बघा, मेघालय मधली भाषा बघा, त्रिवेंद्रम मधली भाषा बघा, तमिळनाडू मधली भाषा बघा. आपल्याकडे एक तर दोन गोष्टी आहेत, एक तर द्रविडियन आहेत, दुसरे आर्यन आहेत. या सगळ्यांचा बाबासाहेबांनी अभ्यास करून त्यांना संविधानात बंद केलं. तुम्हाला भाषा स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलं, पूजा करण्याचं स्वातंत्र्य दिलं, आस्तिक होण्याचंही स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला व्यवस्थित वागण्याचं स्वातंत्र्य दिलं, इथली बालमजुरी रद्द केली, इथल्या स्त्रियांना समान हक्क कायदा करून त्यांना समाज व्यवस्थेमध्ये एका ओळीत आणून ठेवलं. नाही तर मनुस्मृतीने तुम्हा स्त्रियांना जगूच दिला नसतं. बाबासाहेबांना महात्मा फुले होते, तर म्हणून स्त्रिया तुम्ही आता ते मोबाईल बिबल ऑपरेट करू शकताय. नाही तर आजही आतमध्ये. आणि हे फक्त दलित किंवा शोषित समाजासाठी नाही, इथल्या 100% स्त्रिया राज्य बँकेत जातात, राज्य शाळेत शिकवतात. याने तुझ्यानंच करायचं झालं घरात, तर पहिले बाबासाहेबांचं आणि महात्मा फुलेंचं घर आलं. मनुस्मृती जाळली, कारवा मंदिर उघडलं, महाराच्या पाण्याची चळवळ केली. ही त्यांनी स्वतःसाठी नाही केली, पण इथल्या समाजाचे डोळे उघडले पाहिजे. आपल्याला मंदिर प्रवेश नाकारला जायचा. मंदिर म्हणजे मी तुम्हाला एक अजूनही अस्तित्वात असलेली एक गोष्ट सांगतो. तुम्ही कधी सिंधुदुर्गात गेला की एक वेतुबाचं मंदिर उभं जातो, तिथे वेतोबा जागृत देवस्थान असं म्हणतात. मी त्या वेतोबाला खूप मानतो. तिथे वेतोबाला आपलं साकडं घातल्यानंतर जर पूर्ण झालं की चपला देण्याची एक प्रथा आहे. म्हणजे शिकार करून आणलेल्या सांबराचं कातडं काढून त्याची चप्पल बनवली. ती चप्पल परंपरेने एक चांभार कुटुंब बनवत, त्याचे ताटात ठेवून घेऊन दारापर्यंत येतात त्या देवळाच्या, आणि मग आपण चप्पल हातात देशून देवाकडे जायचं. मी एकदा सहज विचारलं, मी कमीत कमी 50-100 वेळा गेलो. मी एकदा सहज विचारलं त्यांना, मी चप्पल हीच घेऊन का ना आतमध्ये, मग आपण देवळाला उठू. नाही नाही नाही, त्यांना माहिती आहेत तुमच्या मर्यादा काय. कोण म्हणतो जातीवाद संपला? जाती अंताची लढाई तुम्हाला मला लढावी लागली. जातीवाद इथे घुसलेला, इथे तो काढावा लागेल. आजही टाक्या साफ करताना आपली भावंड मारतात ना, मारतात की नाही? टाक्यांमधला गॅस तोंडात गेल्यामुळे बळी जातात ना, महिन्याला 5 जण भारतात जातात की नाही? आजही मला असं मनाला चटका बसतो जेव्हा मी आमदार म्हणून गल्ली गोळ्यात फिरत असतो, तेव्हा नाला साफ करतानाची पोरं बघितली की अक्षरशः असा अंगावर काटा येतो. तुम्ही कधी जवळ बघितलं नसेल त्यांची अवस्था. ते जेव्हा नाला साफ करायला उतरतात तेव्हा पाठीमागे त्यांची एक दारूची बाटली असते, त्याशी कटकन मारतात, 5 मिनिटं उभे राहतात आणि उडी मारतो. म्हणजे आपली व्यवस्था आजही माणसाला माणसाप्रमाणे जगू देत नाही, तेव्हा तर काय असेल. आणि ही व्यवस्था बदलावी म्हणून कॉन्स्टिट्यूशन, पण अजूनही ती बदलत नाही. अजूनही आपल्या इथे बालमजूर आहेत. आता ते वेडविकार संपले तर नशीब, मला माहित नाही संपले की नाही, पण आज तरी वरवर संपल्यासारखे वाटत आहे. आणि त्याच्यामुळे जे भारताला बाबासाहेबांनी फुलेंनी आणि शाहूंनी दिलं
त्याच्यावर भारत उभा राहिला. दक्षिणेकडे पेरियार रामस्वामी होते ज्यांचे विचार बाबासाहेबांना मिळते जुळते होते, त्याच्यामुळे तिथे द्रविडियन चळवळ उभी राहिली आणि आजही तिथे द्रविडियन चळवळीचा मोठा आधार तिथल्या समाजाला. बाबासाहेबांचा ग्रंथ संप्रदाय, महात्मा फुलेंचा ग्रंथ संप्रदाय, त्यांचे विचार हे आजही प्रेरणादायी आहे. जो माणूस हिमतीने त्या काळातल्या परिस्थितीच्या विरुद्ध व्यवस्थेच्या विरोधात एवढाच म्हणू शकतो की मी ज्या धर्मात जन्माला आलोय त्या धर्मात मरणार नाही, हिंमत लागते, हिंमत गट्स लागतात, ते बाबासाहेबांमध्ये होते. त्यांनी समतावादी बौद्ध धर्म स्वीकारला, ते कुठलाही धर्म स्वीकारू शकले असते. पण आपल्या विचारांच्या जवळ बुद्ध आहे हे जाणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. राजकीय भावना प्रेरित असतात त्यांनी दुसरा धर्म स्वीकारला. तुम्ही विचार करा, जगातला सर्वोत्तम बॅरिस्टर होता तो डॉक्टर बाबासाहेब, जगातला सर्वोत्तम बॅरिस्टर होते, पण पैशाच्या मागे लावून वकिली वकिली केली नाही. ते नुसत्या डिग्र्यावरून घरी बसले नाहीत, पुस्तकं लिहित, प्रवचन देत, प्रवचनाचे पैसे घेत. आता प्रवचनाचे पैसे द्यावे लागतात की नाही? बाबासाहेब सगळीकडे जायचे, गरिबांमध्ये बसायचे, पण एवढ्या डिग्र्या घेऊन पैशाच्या मागे न लागता ही समाज व्यवस्था मला बदलायची आहे म्हणून ते रस्त्यावर राहिले. रस्त्यावर किती सभा संमेलनं घेतली, किती भाषणं आहेत त्यांची, त्याचा अभ्यास करणं सुद्धा आपल्या अकलेच्या बाहेर. म्हणजे जो माणूस इकॉनॉमिस्ट असताना प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहितो पण रिझर्व्ह बँक जन्माला येतो, जाती व्यवस्थेचा अभ्यास करतो पण रिझर्वेशन जन्माला येतो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं की आरक्षण हे दारिद्र्य निर्मूलनासाठी नाही, इथल्या शोषितांना, इथल्या वंचितांना मुख्य समाज प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण येतलं आहे. आजकाल लोकांना वाटतं की आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. नाही, जर तुम्हाला समाज व्यवस्थेमध्ये व्यवस्थित स्थान होत तर तुम्हाला आरक्षणाची गरजच नसते. आरक्षण ज्यांच्यासाठी आहे, ज्यांना समाजाने माणूस म्हणून कधी जमूच दिला आहे. आपल्याला माणूस म्हणून जगवण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेबांनी दिला. ह्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आणि मी कधीच दिसलो नसतो. आणि म्हणून मी असा माणूस आहे जो उघडपणाने अनेक वर्ष जे मला ओळखतात, मी काय म्हणतो की माझा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तर मी दिसलो नसतो काय नाही आपल्या मागे, कोण काका नाही, कोण आजोबा नाही, कोण बाप नाही, कोणी राजकारणात नाही, तरी बाबासाहेबांमुळे, त्यांच्या संविधानामुळे शिकता आलं, बोलता आलं, व्यक्त होता आलं, त्याचा परिणाम काय झाला तर आज मी या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे. त्याचं सर्व श्रेय मी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज आणि शरद पवारांना देतो. आणि बोलताना स्पष्ट करू, म्हणजे मी काय अजून घाबरत निपरत नाही, मी आज 35 वर्ष पवारसाहेबांबरोबर, कधीही दुसऱ्या घराचा विचार नाही केला. आणि पवारसाहेबांनंतर राजकारणात राहील की नाही ह्या सुद्धा संभ्रमातून आहे. कारण का ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे ते राजकारण ते समाजाच्या हितासाठी. आता आपण भाषण ऐकतो, लोक कशा कशावर बोलतात, पण गॅसचा भाव काय होत 1000 रुपये, पेट्रोलचा भाव काय आज मोठं काम येईल 122 रुपये, डिझेलचा भाव काय 100 रुपये. कुठला राजकीय नेता विरोधी पक्षातला किंवा सत्ताधारी पक्षातला बोलताना दिसतोय? चरण इथल्या गरीबाच्या घरात बसणारे चटके समजतायत कोणाला? आणि म्हणून काल मार्क्सने म्हटलं होतं की धर्म ही आफूची गोळी आहे. आपल्या भारतात ही आफूची गोळी आता टाळूला लावून ठेवली आहे. सगळे निद्रिस्त आहे, सगळे निद्रिस्त आहे. अरे श्रीराम म्हणू
आम्ही म्हणू तुम्ही म्हणा, पण राम नाम सत्य हे म्हणायला लागलो. वेळ तशी आलेली आहे. आपण जर आज डोळे उघडले नाही, मी ज्यांच्या हातात संविधान देतोय त्या समाजाने डोळे उघडे ठेवावे ते बाबासाहेब म्हणायचे. कारण का तुम्हालाच हे संविधान वाचवण्यासाठी उभं राहावं लागेल. आता संविधान वाचवण्याच्याच लढाईला आपण सुरू केली पाहिजे. कधी ऐकलं होतं आयुष्यात की असं घडू शकतं ते दिल्लीमध्ये घडलं? दिल्लीमध्ये आजपासून 6 वर्षापूर्वी संविधान जाळण्यात आलं आणि भर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. मागच्या 5-6 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये JNU मध्ये घुसून तुम्ही सगळ्यांनी शाकाहारी अन्न खाल्लं पाहिजे याच्यासाठी मारझोड करण्यात आली. आम्ही काय खायचं, आम्ही काय घालायचं, आमची वेशभूषा कशी कशी पाहिजे, आम्ही केस कसे ठेवायचे, आता तुम्ही ठरवा. तुम्ही आमचे बाप आहात. मी काल म्हटलं की आम्ही बैल खायचो. अरे काय बाप रे, लगेच त्याच्यावर बैल खायचं, बैल खायचं, बैल खायचं. अरे गरिबीचा चटका तुम्हाला लागलेला नाहीये. आज मटण किती रुपये हो? किती रुपये? अरे बकऱ्याच्या शिवाय मटणाशिवाय आमचं नाही चालत, कोंबड्यांशिवाय आमचं नाही चालत. सांगतो ना स्पष्टपणाने, मी 365 दिवस नॉनव्हेज होते. तुम्ही भैया बोलत काय ना, मटणाचा भाव सांगा ना. 800 रुपये परवडत? मी का बोललो बैलाचं? म्हटलं तुमची समाज व्यवस्था अशी होती की तुम्ही आम्हाला एक खायलं शिकवलं त्यामुळे ते आमच्या रक्तात आलं. आणि त्या रक्तात आल्यानंतर आम्ही असे मजबूत झालो, मजबूत. कारण का बैलामध्ये जेवढं प्रोटीन्स आहे तेवढं कुठल्याही प्राण्यामध्ये नाही, डाळीमध्ये नाही, शाकाहारी म्हणजे ते काय असतं ना, ते मेथीची भाजी, आळूचं फुकपत, त्याच्यात कशातही. आणि म्हणून जो कष्टकरी समाज होता, जो 12-15 तास राबायचा शेतामध्ये, काम करायचा नांगर असं ओढायचा छातावरती, आता तर सगळ्या व्यवस्था आल्या, पण जेव्हा तो उन्हात काम करणारा कष्टकरी मजूर होता तो आमच्या पैकी आमच्या भावंडांपैकी होता. त्यालाही ताकद येणार कुठून? तर तुमच्या जातीय व्यवस्थेमुळे तुम्ही त्याला बैल खायला लावलात, तो बैल खाऊन मजबूत झाला आणि तुमची सेवा करायचा. एक दिवशी तुम्ही निर्णय घेतला बाळ, मग तुम्हाला कोणी सांगितलं आमची खाद्य संस्कृती बदलायला? आमची खाद्य संस्कृती आम्ही जातू ना. तुम्ही काय खायचं, आम्ही काय खायचं ठरवणार, तुम्ही कोण? म्हणजे गोळ्याला गेले की तू म्हणणार गोमास, वी विल गिव्ह यू गुड मीट ऑफ वरेव्हर बीफ, बीफ म्हणा. केरळात गेले तुम्हाला बीफ म्हणा. म्हणजे मिझोरामध्ये गेले की तुम्हाला बीफ माफ. फक्त काही राज्यात जिथे जातीयवाद असा पटकन संघर्ष पेटवता येईल तिथे मात्र गोवंश बंदी आहे. बरं का? हे आमच्या पूर्वजांनी आणि अगदी आत्ता आत्तापर्यंत आमच्या घरात बैल शिजायचे, पण आम्ही कधी गाय मारली नाही. गोवंश म्हणजे गायीपासून उत्पादित झालेली वंशवेल. गाय कोणीच खात नाही, पण तुमच्या सडक्या डोक्याने गेलं. तुम्ही कुठल्या तरी गरीबाला कधी तरी विचारला आजपासून 30-40 वर्षापूर्वी जे लोक बैल खायचे, आजही खायतात, खायचे म्हणजे आता बंद झालं म्हणजे, आता आजही खायचे म्हटल्यावर माझ्यावर गुन्हा घ्यायचे. बैलाचं मटण 4 दिवस घरात वापरत येतो, 4 दिवस. पहिलाच एकतर हाड मोठा असत, त्याच्या बाजूचा मांस बोल मोठा असत. बकऱ्याच्या 1/10 ह्यात बैलाचं मटण मिळतं. 1/10 म्हणजे आजही 70-80 रुपयाला आता म्हशीचं मटण, म्हशी का ते काय ब्लॅक बफेलो वगैरे काय म्हणतात त्याचं मटण मिळतं. ते तुम्ही डाळीत टाकून, मसाल्यात टाकून, वेगवेगळ्या भाज्यात टाकून 4 दिवस खाऊ शकता. 4 दिवस. कारण का त्याच्यामधलं जे नळीतलं जो काय म्हणतात त्याला नारू, नारूची वेगळी भाजी करता येते.
त्याच्या तुकड्यांची वेगळी भाजी करता येते. हे मी का सांगतोय, तर गरिबांना चार दिवस मटण खाता यायचं आणि म्हणून ते गरिबांचं खाद्य होतं, ते कोणा एका विशिष्ट जातीचं पातीचं खाद्य नव्हतं. पण तुम्ही त्या गरिबाला सगळ्यापासून वंचित ठेवण्यासाठी म्हणून टाक बनली. आता तर काय, आता तर शाकाहारी वा, माणूस शिकू नका नवरात्रीमध्ये, असं दिल्लीमध्ये जाहीर केलं आणि आपण शांत. हळू 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 तुम्ही झोपायचं कसं, तुम्ही बेडरूम मध्ये जायचं कसं, किती वाजता जायचं याची नोंदी येते. आता तुम्ही उठा, आता तरी व्यक्त व्हायला शिका. रस्त्यावर असं सांगत नाही मी, व्यक्त व्हायला शिका. मी माझ्या आयुष्यात बीफ खाल्लेलं नाही, पण बीफ खाणाऱ्यांवरती माझी माझं प्रचंड प्रेम. कारण का बीफ हे गरिबाचं प्रतीक आहे. कारण का एवढं स्वस्त मटण मिळायचं बैलाचं की तो माणूस चार दिवस खाऊ शकायचा आणि प्रोटीन्समुळेच माणूस मजबूत होतो. जर प्रोटीन्स मिळाले नाही तर माणसाचे मसल्स बिल्डच होऊ शकत नाही. काय होते पेलवून 40-40 अंडी खातात कशासाठी, प्रोटीन्स मिळावं म्हणून. पण ही समाज व्यवस्था कशी बिघडवता येईल याचा विचार आजही काही लोक करतात आणि म्हणून आजही त्या संविधानाला दुखण्यात येत आहेत. संविधान हे चर्चेत ना आलं, संविधानामधले बदल चर्चेत ना आले पाहिजेत हे अपेक्षित असतं. पण जेव्हा तीन शेतकऱ्यांचे कायदे तीन काढले तो चार मिनिटात पारित करून टाक, असं पार्लमेंटरी डेमोक्रेसीला अपेक्षित आहे. पण आत्ताच्या या शासनामध्ये शेतकरी विरोधी चा तीन दिलं चार मिनिटात पास केलं, परिणाम काय झाला, लाखो शेतकरी तिथे येऊन बसले. मग तुम्ही त्यांना खलिस्तानी म्हणाले, त्यांना तुम्ही नक्षल म्हणाले, त्यांना तुम्ही त्यांना देशद्रोही म्हणाले, सगळे म्हणाले. पण जेव्हा कळलं की याचा परिणाम आता देशभर होतोय तर 15 मिनिटात तो कायदा मागे घेतला. पण त्याच्या आधी किती बळी गेले. तर ही बिघडलेली व्यवस्था जर रस्त्यावर आणायची असेल, व्यवस्थित रस्त्यावर घेऊन जायची असेल, दिशा द्यायची असेल, तर शाहू फुले आंबेडकरांनी दाखवलेला मार्गच आपल्याला स्वीकारावा लागेल. त्या मार्गाशिवाय या भारताला पर्याय नाही एवढंच बोलतो. आणि परत इथे उपस्थित असलेल्या महिलांचं अभिनंदन आभार करतो. घरातली महिला शिकली तर घर शिकतं हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे तिन्ही गोष्टी मान्य करा तरच भारत पुढे जाईल, अन्यथा मी एवढंच इथेच थांबतो. तुम्हाला मानाचा जय भीम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.